डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा, पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 73 87 00 41 आणि 92 72 63 27 93। भर सभेत आजी माजी खासदार एकमेकांना भिडले। तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी सांगलीचे आजी माजी खासदार भर सभेतच भिडल्याचा प्रकार घडला आहे। तासगावमध्ये खासदार विशाल पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांच्या जोरदार वादावादी झाली। यावेळी संजय पाटील समर्थकांनी थेट खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे। तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी कामगार मंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती होती। यावेळी आजी माजी खासदारात चांगली जुंपलेली बघायला मिळाली। तासगाव मधल्या रिंग रोड मंजुरी मुद्द्यावरून विशाल पाटलांनी केलेल्या भाषणाला संजय पाटलांनी आपल्या भाषणातून आक्षेप घेतला। यानंतर खासदार विशाल पाटलांनी देखील संजय पाटलांच्या आरोपांवर आक्षेप घेतल्यानंतर या दोन्ही आजी माजी खासदारांमध्ये व्यासपीठावरच वाद झाल्याचं समजत आहे। यावेळी संजय पाटील समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत खासदार विशाल पाटलांकडे धाव घेतली, त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान आजच्या प्रकरणावरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचे आणखीन पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। संजय पाटलांवर पुन्हा बदल करणार